नमस्कार, मी आशिष जाधव, लक्षवेधी चर्चेत तुमचं स्वागत आहे. पश्चिम महाराष्ट्रात महापुराचं थैमान माजलेलं आहे. आत्ता कुठं किंचितस पाणी ओसरायला सुरुवात झालेली आहे. कोल्हापूर शहरात पाणी ओसरत आहे, सांगलीमध्ये सुद्धा ओसरत आहे, पण पुन्हा रात्र वैरायची आहे. वेधशाळेनं जो अंदाज वर्तवलेला आहे, पुन्हा पुढच्या 12 ते 18 तासामध्ये अतिवृष्टी होऊ शकते. समाधानकारक बाब म्हणजे अलमट्टी धरणातून जवळपास 4,80,000 क्युसेक पाणी हे सोडण्यात आलं आहे. त्याचबरोबर कोयनेतून, राधानगरीतून सुद्धा पाण्याचा विसर्ग हा झालेला आहे. त्यामुळं पूरपरिस्थिती, जी अलमट्टी धरणाचं पाणी तिकडे कर्नाटकच्या बाजूनं सोडल्यामुळं बॅकवॉटरचं पाणी इकडे येणं थांबणार आहे, आणि म्हणूनच जमिनीवरचा पावसाचा जोर, जो पाण्याचा जोर आहे, तो आता कमी होणार. पण मग मदतकार्याला वेग आला पाहिजे. बचतीचं जे कार्य सुरू आहे किंवा बचत कार्य जे सुरू आहे त्यालासुद्धा आता वेग आलेला आहे. पण मदत ही मोठ्या प्रमाणात हवी आहे. मुख्यमंत्री म्हणाले होते की योग्य वेळी कोल्हापूर आणि सांगलीमध्ये राष्ट्रीय आपत्ती जाहीर केली जाईल. पण ती योग्य वेळ कधी आहे? कारण जी काही भयावह परिस्थिती तिथे आहे, त्यामुळं योग्य वेळ नेमकी कधी हा प्रश्न विचारला जातो आहे. आणि यावरच आपल्याला चर्चा करायची आहे की पूरग्रस्तांना अधिक मदतीची गरज आहे. केंद्र सरकारनं सुद्धा अधिक पॅकेज देऊन किंवा राष्ट्रीय आपत्ती जाहीर करून मदत कार्य स्वतःच्या हातात घ्यायला पाहिजे. राज्य सरकारनं जाहीर केलेलं आहे की 154 कोटी रुपये हे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जारी करण्यात आलेले आहेत. ठिकठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तो आता खर्च वितरित केला जाणार आहे. तसंच शहरी भागातल्या कुटुंबाला 15,000 रुपये प्रत्येकी, तर ग्रामीण भागातल्या कुटुंबाला, जे पूरग्रस्त कुटुंब आहेत, त्यांना 10,000 प्रत्येकी हे देण्यात येणार आहेत. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहे आणि अशी संख्या ही लाखोत आहे. जवळपास 3 लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे, म्हणजे त्यांचं स्थलांतर झालेलं आहे. तर अनेक लोक अजूनही बचाव कार्यासाठी किंवा बचावासाठी टाहो फोडत आहेत. त्यांना मदतीचा हात हवा आहे. यावरच आपल्याला चर्चा करायची आहे. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्या स्टुडिओमध्ये विद्याताई चव्हाण आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या. त्याचबरोबर आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी आहेत. आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते गणेश हाके आहेत. तसंच आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार, महाराष्ट्र टाईम्सचे वरिष्ठ सहाय्यक संपादक विजय चोरमारेसुद्धा आहेत. तसंच आपल्यासोबत जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी सचिन जाधव, हे जे आमचे सातारचे प्रतिनिधी आहेत, ते सांगलीला गेलेले आहेत, ते सुद्धा आपल्यासोबत आहेत. मी सचिन जाधव यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहे, पण त्यांच्याकडे मी नंतर जाणार आहे. मी आधी विजय चोरमारे यांच्याकडे जाणीवपूर्वक जातो आहे, कारण एक पत्रकार म्हणूनही आणि मूळचे कोल्हापूरचे म्हणूनही त्यांच्याकडं सांगली आणि कोल्हापूर या भागातली जी माहिती आहे पूरग्रस्तांबाबतची, ती खरंच चांगली आहे आणि ती त्यांनी सर्व प्रेक्षकांबरोबर, आपल्या पाहुण्यांबरोबर शेअर करावी अशी सुद्धा माझी अपेक्षा आहे. म्हणून मी त्यांच्याकडे जातो आहे. चोरमारे सर, बघा, 8 ते 9 दिवसापासून पूरस्थिती ही कोल्हापूर आणि सांगली परिसरामध्ये आहे. अलमट्टी धरणाचं पाणी किंवा त्या पाण्याचा विसर्ग कर्नाटक सरकारनं आधीच करायला हवा होता. तशी कुजबूज, तशी चर्चा नागरिकांमध्ये सुद्धा होती, पण सरकारला उशिरा जाग आली आणि त्यामुळं आता पश्चिम महाराष्ट्रातली, विशेषतः कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातली परिस्थिती ही हाताबाहेर गेली असं तुम्हाला वाटतं? आशिष, एकूण कोल्हापूर सांगली दोन्ही जिल्ह्यातली परिस्थिती अत्यंत भीषण भयंकर म्हणता येईल अशी आहे. म्हणजे तिथं इतकी भीषण परिस्थिती यापूर्वी कधीही या दोन्ही जिल्ह्यांनी अनुभवलेली नाही. 2005 त्याआधीच्या 1989 अशा मोठ्या महापुरांच्या आठवणी आहेत. 2005 महापूरसुद्धा मोठा होता. त्यावेळी शिरोळनं आणि सांगलीनं त्याचा मोठा फटका अनुभवलेला आहे. पण आत्ताचा पूर जर बघितला ना, तर आपण कल्पनाही करू शकत नाही अनेक पटींनी तो मोठा आहे. म्हणजे पूर्वी जिथं अगदी ज्या पाण्यातून काही शहरातल्या काही ठिकाणी जिथं पाणी येत होतं आणि पाण्यातून, घोट्या एवढ्या पाण्यातून लोक चालत जाऊ शकत होते, अशा ठिकाणी 10-10 फूट पाणी आलेलं आहे.
म्हणजे आपण कल्पना करू शकणार नाही इतकी भीषण परिस्थिती आहे. आणि हे शहरी भागातली परिस्थिती, ग्रामीण भागात कोल्हापूर जिल्ह्यात बघितलं तर शिरोळचा हा नेहमीचा फटका आहे, पण तिकडे चंदगड तालुक्यात वगैरे हिरण्यकेशी नदीच्या पुराचा फटका तिकडे खूप मोठ्या संख्येनं लोकांना भेटलं बसलेलं आहे. आणि तिकडं माध्यमांचं आणि अन्य सगळ्या यंत्रणेचे म्हणावं तितकं लक्ष आहे असं दिसत नाही. आत्ता शिरोळकडं आज थोडं लक्ष वळलेलं आहे कोल्हापूर शहर, नाहीतर गेल्या दोन्ही दिवसात सांगली, कोल्हापूर, कराड या तीन शहराच्या भोवतीच सगळं चित्र फिरत होतं आणि तिथलंच सगळं आपल्याला कळत होतं. शिरोळ तालुक्यात त्याहून भीषण परिस्थिती आहे. 42-43 गावं शिरोळ तालुक्यातली पुरात अडकलेली आहेत. आणि सांग आपल्याला धागधारा एकदम कसं तरी होतं, फक्त 8 बोटे आहेत, म्हणजे 43 गावं पूरग्रस्त आहेत आणि तिथल्या लोकांना बाहेर काढायसाठी फक्त 8 बोटींची उपलब्धता आहे. त्या बोटीतून एकावेळी 7 ते 8 लोक येऊ शकतात. अशा रीतीनं कशी म्हणजे एवढ्या गावातल्या लोकांना कसं बाहेर काढणार आणि कधीपर्यंत ते बाहेर निघतील, म्हणजे बाहेर निघेपर्यंत पूर ओसरलेला असेल का काय, अशी वाटण्याजोगी परिस्थिती एकूण आहे. कोल्हापूर शहराच्या भोवतीनं प्रयाग, चिखली, आंबेवाडी ही सगळी गावं, कोल्हापूर शहराच्या परिसरातला सगळा भाग हे सगळं पाण्याखाली गेलं आहे. म्हणजे आपण सगळ्यांनीच कोल्हापूरची प्रवेशद्वाराची आणि सगळी जी छायाचित्र पाहिलेली आहेत एकूण छाती दडपून टाकणारी, हे सगळंच भीषण भयंकर आहे. आणि यात मला आणखी खेदाची दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळं कालपर्यंत सरकारच्या गावीसुद्धा नव्हतं, म्हणजे सरकार काल तिथं जागं झालं आणि सरकार नावाच्या यंत्रणेचं अस्तित्व कालपासून तिथं दिसायला लागलं. म्हणजे त्याच्या आधी महाजनादेश वगैरे हे सगळं अगदी सुरळीत सुरू होतं. म्हणजे हे सगळं 5-6 दिवस सगळा भाग बुडलेला असतानासुद्धा सरकारचे आपले राजकीय कार्यक्रम दोन्ही पक्षाचे, भारतीय जनता पक्षाचे आणि शिवसेनेचे, अगदी नियमित सुरू होते. त्यांना याची काही दखल नव्हती. आणि अगदी जेव्हा अगदी नाका तोंडात पाणी जायला लागलं, सगळा लोकांचा प्रचंड टाहू, प्रचंड संताप असा ऐकू यायला लागला, त्यावेळी मग एक सगळं स्थगित करून मुख्यमंत्री तिकडे गेले आणि बाकी सगळ्या राजकीय यंत्रणा हलायला लागल्या दिसत आहेत. पण तरीसुद्धा NDRF काम करताना दिसत आहेत, लष्कर बाकी इतर सरकारी यंत्रणा काम करतायत. यंत्रणा काम कुणी करत नाहीत असं नाही, काम सगळे करतायत. सरकारी अधिकारी काम करतायत, सरकारी यंत्रणा काम करतायत, राजकीय नेते काम करतायत, सामाजिक चळवळी काम करतायत. पण एकूण जे संकटाची व्याप्ती एवढी प्रचंड आहे की त्या तुलनेनं हे सगळे काम करणारे हात यंत्रणा तोकडी आहे. खरं तर सरकारनं ठरवलं असतं तर हे काल, म्हणजे जरी काल जागे झाले तरी कालपासूनही त्यांचं एकूण तिथलं मदतीचं प्रमाण वाढवत आलं असतं. पण मला वाटतं की सरकार त्या बाबतीत एकूण या कमी पडलेलं आहे. एवढ्या मोठ्या आपत्तीच्या ठिकाणी आपत्तीचं व्यवस्थापन करताना ह्या परीक्षेत सरकार नापास झालेलं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. मी फक्त एक रॅपअप किंवा समरी सांगतो. बघा, बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्याआधी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री महाजनादेश यात्रा स्थगित करून अकोल्याहून मुंबईला आले. बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यामध्ये जवळपास 10 निर्णय झाले आणि राज्यातल्या पूर परिस्थितीचा आढावा झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी मुख्यमंत्री, महसूल मंत्री जे भाजपचे प्रदेशाध्यक्षही आहेत चंद्रकांतदादा पाटील, त्याचबरोबर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना घेऊन कोल्हापूरला गेले. त्यांनी कोल्हापूरमध्ये कालपासून बचावाचं कार्य त्यांच्या देखरेखीत सुरू झालं, पण त्यांना सांगलीला जाता आलं नाही, कारण हवाई मार्गानंसुद्धा त्यांना जाता आलं नाही, बाय रोडसुद्धा त्यांना जाता येत नव्हतं, कारण पुरानं सांगली शहर आणि कोल्हापूर शहराला विळखा घातला होता. काल तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्तच भागातल्या एका नेत्याचा शिवसेनेमध्ये प्रवेश करून घेतला, त्याच्या हातावरती शिवबंधन बांधलं. कालच आणखीन एक जन आशीर्वाद यात्रा आदित्य ठाकरे यांची, ती स्थगित झाली. त्याचबरोबर राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा, ती सुद्धा स्थगित झाली. दरम्यान काँग्रेसनं कुठलीही यात्रा काढली नव्हती म्हणून ते वाचले. पण राजकारणी काल खऱ्या अर्थानं मोकळे झाले आणि पूरग्रस्तांच्या मदतीला ते यायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. मला प्रश्न एवढाच विचारायचा आहे किंवा सांगायचा आहे की बुधवारी जी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यामध्ये पूर परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळानं घेतला, त्याआधीपासून हा टाहो पूरग्रस्तांनी फोडलेला होता की पूरस्थिती वाढते आहे, पाण्याची पातळी इथं जमिनीवरची वाढते आहे, सरकारनं लक्ष दिलं पाहिजे, सरकारने मदत केली पाहिजे. तोवर मुख्य सचिव असतील, वेगवेगळ्या विभागांचे सचिव असतील, विभागीय आयुक्त असतील, ठिकठिकाणचे
जिल्हाधिकारी असतील यांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवांना किंवा त्या त्या विभागाच्या सचिवांना खरंच कुठलीही आगाऊ कल्पना दिली नाही का? वेधशाळेचे के एस होसाळीकर जे डेप्युटी डायरेक्टर आहेत त्यांना मी फॉलो करतो ट्विटरवरनं, गेल्या 7 ते 8 दिवसापासनं ते गरज पडेल तेव्हा ट्विट करतायत की पाण्याचा जोर वाढतोय महाराष्ट्रामध्ये, कुठे कुठे वाढतोय हे सुद्धा ते सविस्तर सांगताय. तरी सुद्धा सरकारला जाग आली नाही. सरकारला पहिल्यांदा जाग आली ती बुधवारी आली. त्याच्या आधी 7 दिवसांपासून पूरस्थिती ही कोल्हापूर आणि सांगलीमध्ये आहे. गणेश हाके सरकारनं हे कबूल केलं पाहिजे की इथं सरकारी हलगर्जीपणा, सरकारी अनास्था, मग ती प्रशासकीय असेल कदाचित, पॉलिटिकल मास्टर्स त्यांच्या पॉलिटिकल गेममध्ये मशगूल होते सोडून देऊया, पण मग प्रशासन काय करत होतं हा सुद्धा प्रश्न आहे. सरकार खरं तर काय करत होतं हा प्रश्न आहे. आशिषजी, आपण बोलत आहात खरं म्हणजे आपल्या बोलण्यामध्ये त्याची वस्तुस्थिती थोडीशी म्हणजे थोडी जाणून घेऊन जर आपण बोललात तर चालेल. की मुळात आपण असं काही किंवा तिथे सगळं सर्वसाधारणपणे सगळ्या गोष्टी त्या होत गेल्या आणि त्याच्याकडे सरकारनं दुर्लक्ष केलं असं आपल्याला वाटतं. मुळात आपण हे लक्षात घेत नाही की गणेश हाके माझं काय चुकलंय, गणेश हाके माझं काय चुकलंय सांगा, गणेश हाके माझं काय चुकलंय सांगा. मंत्रिमंडळाची बैठक कधी झाली, मंत्रिमंडळाची बैठक कधी झाली, मंत्रिमंडळाची बैठक कधी झाली, पूरस्थितीचा आढावा कधी घेतला मंत्रालयात? ते बघा, दोन गोष्टी सांगतो तुम्हाला. महाजनादेश यात्रा जेव्हा लक्षात आलं की परिस्थिती निर्माण होती तेव्हा महाजनादेश यात्रा तात्काळ रद्द करून माननीय मुख्यमंत्री मुंबईत आले. मुंबईत येऊन त्यांनी संपूर्ण जिल्हाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संपर्क साधला, कमिशनरशी संपर्क साधला, त्यांच्याशी संवाद साधून तिथली परिस्थिती जाणून घेतली आणि तात्काळ त्या ज्या उपाययोजना करायच्या त्याच्या संदर्भातले आदेश दिले. आणि मिनिट टू मिनिट म्हणजे मला म्हणजे असं बोलू नये पण 24 तास जाग राहून ह्या सगळ्या गोष्टीची मला सांगतो की कशा पद्धतीची व्यवस्था केली जाईल हे माननीय मुख्यमंत्र्यांनी पाहिलं. आणि संपूर्ण यंत्रणा खरं म्हणजे तुम्ही आता आपल्याला सोपं असतं की प्रशासकीय यंत्रणा मी काम केलं नाही सरकारने काय केलं नाही, काय सोपं असतं सांगा ना, कधी बोलायचं नाही, आज 8 दिवस झाले बोलायचं नाही, 8 दिवस झाले बोलायचं नाही. मुख्य सचिव अजय मेहता आज पत्रकार परिषद घेत आहेत, आधी घ्यायला काय झालं होतं? आज पत्रकार परिषद घेतली मुख्य सचिवांनी, आज घेतली जेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेली, लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले, मृतांचा आकडा वाढतोय, तेव्हा मुख्य सचिवांनी पत्रकार परिषद घेतली आहे. आशिषजी, तुम्हाला मी दोन गोष्टी पुन्हा सांगतो. आपण ज्या पद्धतीचं म्हणजे आरोप करतात ना, आरोप नाही आहेत गणेश हाके, पुन्हा सांगतोय आरोप नाही आहेत. मी तुम्हाला लोकांचं बोलणं ऐकवणार, मी तुम्हाला पूरग्रस्तांचं बोलणं ऐकवणार, तुम्हाला ऐकवणार आहे, हे आरोप नाही आहे. कृपया करून असं बोलू नका, कृपया करून असं बोलू नका. गणेश हाके तुम्ही जबाबदार लोकनेते आहात, तुम्ही जबाबदार राजकारणी आहात, कृपया करून आमच्या पत्रकारितेचा अपमान करू नका. बिनबुडा जोपानी इथं बोलत नाही, सरकारला जाब नाही विचारायचा, मायबाप सरकार म्हणतो आम्ही. तुम्ही विचारा नाही विचारता, पण माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही विचारत असताना माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही वस्तुस्थिती थोडीशी जाणून घ्या. तुम्ही असं समजू नका की आम्हाला काय माहिती नाही, आम्ही काही लक्ष देत नाही, असं नाही. तुम्ही सांगाल तसं आम्ही वागू, या भ्रमात तुम्ही असाल तर तुमचा चुकता आहे. गणेश हाके अत्यंत प्रामाणिकपणे काम करताय, तुम्ही जर बघितलं, या भ्रमात तुम्ही असाल की आम्ही सांगू तसं पत्रकार वागते, तुम्ही भ्रमात आहात. बरोबर का? जागून सगळ्या पद्धतीच्या सगळ्या यंत्रणा तिथे काम करताय. तुम्हाला सांगतो मी एक परवाच म्हणजे काल आज एका व्हिडिओ वरती व्हॉट्सअप वरती एक पोस्ट व्हायरल झाली की आपले एनडीआरएफचे जे जवान आहेत त्यांच्या संदर्भात लिहिले. मी तुम्हाला मुद्दाम या ठिकाणी मुद्दाम तुम्हाला मी सांगतो, मंदिर मस्जिद डूब रहे है, भगवान वर्दी में घूम रहे है, असं सर्वसामान्य प्रकार लोकांची प्रतिक्रिया त्याच्याबद्दल. तिथं जे काम चालू आहे त्याच्याबद्दल लोकांनी दिलेली ही प्रतिक्रिया व्हॉट्सअप वरती ही व्हायरल झाली. ती व्हॉट्सअपची प्रतिक्रिया तुमच्या आयटी सेल मधून आली असेल, आमच्यापर्यंत आली नाही. आमच्याकडे लोकांचं जे जेन्युइन म्हणणं आहे, त्यांची जी खंत आहे, त्यांचा जो त्रागा आहे, त्यांचा जो आक्रोश आहे, तो आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे, जो आमच्या रिपोर्टर्सनी मिळवलेला आहे. पण त्यातली परिस्थिती ती समजून घ्या. तुम्हाला मुद्दा मी पुन्हा वारंवार म्हणतो की त्यातली वस्तुस्थिती समजून घ्या. अत्यंत असाधारण अशा स्वरूपाची परिस्थिती निर्माण झाली.
की ज्याचा अंदाज कोणालाही बांधता आलेला नाही. तसा इतका म्हणजे इतका एखादी गोष्ट आपण प्रिडिक्ट करतो अतिवृष्टी होईल म्हटल्यानंतर आपण एक अंदाज बांधतो, पण हे जे आपण अंदाज बांधतो त्याच्या 5-6 पट जेव्हा अशा पद्धतीचं म्हणजे सगळ्या गोष्टी घडतात. मुद्दाम तुम्हाला सांगतो मी की 2005 आपण वारंवार उदाहरण देतो आणि ज्या उदाहरणाच्या अनुषंगाने बोलतो की त्यावेळेला फक्त काय होतं धरणातून पाण्याचा विसर्ग केलेला होता. धरणातून विसर्ग करायला एवढा विलंब का झाला? पाऊस पडत नव्हता. अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग करायला इतका विलंब का झाला? भाजपचं सरकार आहे ना कर्नाटकमध्ये, त्याची काळजी तुम्हाला नव्हती? सरकार आहे म्हणून नव्हती जेव्हा विनंती केल्या ती विनंती मान्य करून विनंती करायला उशीर का झाला? विनंती करायला उशीर का झाला? सोलापूर मध्ये तुम्हाला जलसंपदा मंत्री कुठे होते? विनंती करायला भारतीय जनता पक्षाचे संपदा मंत्री कुठे होते? गिरीश महाजन सेंट्रल सरकार असतं तर त्यांनी ऐकलं नसतं. बचाव कार्यामध्ये सरकार आहे म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी कर्तव्य होतं. अलमट्टी धरणातून 4,80,000 जी काही बोलणी करायची आणि त्यामुळे आज कोल्हापूरचे मंत्री असतील, जलसंपदा मंत्री असतील, यांच्या निर्णयामार्फत कमी होत चालली पुढाकारानं कर्नाटक सरकार बरोबर उपाययोजना करायची आहे. बातचीत व्हायची, चर्चा व्हायची, ती यावेळेस का नाही झाली? ती यावेळेस का नाही झाली? जलसंपदा मंत्री कुठे होते? गिरीश बापट, गिरीश महाजन आहेत, सगळे लोक जाऊन तिथे काम करतायत, तिथले अधिकारी काम करतायत, सगळे प्रामाणिकपणे काम करतायत. माझं परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर काम करतायत? परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर काय जीव वाचवायचे? परिस्थिती नियंत्रणात गेलेली आहे होती ही खरं आहे, अशी जी ती नाकबूल करून चालणार नाही. कारण मी सांगतो कारण काय मी सुरुवातीला शब्द आपल्याला वापरलेला आहे की अति अशा स्वरूपाची असाधारण परिस्थिती आहे. त्यामुळे तीव्र भावना ह्या सर्वांच्या अनावर झालेल्या आहेत, भावना सर्वांच्या अनावर झालेल्या आहेत. बचाव कार्यासाठी जाताना राज्याचे जलसंपदा मंत्री ज्यांनी कर्नाटक बरोबर बोलणी करून अलमट्टी धरणाचा विसर्ग करून घ्यायला पाहिजे होता, त्यांच्यावरती जबाबदारी होती. ते बचाव कार्य करताना थट्टा उडवतात, थट्टा करतात. आणि असं असताना माझं म्हणणं असं आहे की अशा परिस्थितीमध्ये असाधारण परिस्थितीमध्ये आटोक्यात आणण्यासाठी ठीक आहे असाधारण परिस्थिती आहे राष्ट्रीय आपत्ती जाहीर करा. का नाही होत राष्ट्रीय आपत्ती जाहीर? सांगितलं ना आमच्या गृहमंत्र्यांनी, आमच्या संरक्षण मंत्र्यांनी त्या संपूर्ण यंत्रणेला आदेश दिलेले आहेत की या सगळ्या गोष्टीसाठी जी जी म्हणून मदत करायची ती सगळ्या पद्धतीची मदत करण्याचे आदेश केंद्र सरकारच्या सगळ्या यंत्रणांना दिले आहेत. आणि त्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या यंत्रणा, राज्य सरकारच्या यंत्रणा या सगळ्या मदत कार्यामध्ये काम करत आहे. ठीक आहे, ठीक आहे. मी सचिन जाधव जे आमचे प्रतिनिधी आहेत सातारचे, ते सांगलीला गेलेले आहेत आणि जे पूरग्रस्त आहेत ज्यांचं बचाव कार्य झालेलं आहे ते वाचलेले आहेत, त्यांच्याशी त्यांनी बातचीत केलेली आहे. ते पूरग्रस्त काय सांगतात ऐका. सांगलीच्या विविध भागांमध्ये पूरपरिस्थिती गंभीर आहे. काही लोकांना या ठिकाणाहून बाहेर सुद्धा काढण्यात आलेलं आहे, परंतु अजूनही हजारो नागरिक या ठिकाणी अडकून पडलेले आहेत. परंतु बाहेर काढलेल्या नागरिकांना नक्की या ठिकाणी काय समस्या आल्या, त्यांना सोडवल्यानंतर महापुरातून या ठिकाणी कसल्या कुठल्या सुविधा त्यांना मिळत आहेत, वैद्यकीय सुविधा या ठिकाणी मिळते का, हे सगळं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आमच्या ह्याच्यात 100 फुटी रोड पाकेजा म्हणजे पशी कुदळे प्लॉटमध्ये परिस्थिती म्हणजे पाणी थोडं वाढत गेलं जास्त, त्याच्यानंतर लाईट गेली, पाणी गेलं, लाईट पाणी गेल्यानंतर आम्ही तसंच 2 दिवस म्हणजे कमरेवडं पाणी वाढत गेलं, तसंच आम्ही 2 दिवस ते लाईट नव्हती, पाणी नव्हती, तसंच आम्ही पाण्यातच राहिलो 2 दिवस. पण 2 दिवसानंतर जास्तच पाणी वाढलं, त्याच्यानंतर तिथं कोण बघायला आलं नाही. आम्ही काय स्वतःहून आम्ही घरातनं बॅगा फक्त घेऊन आम्ही मुलं बाळ घेऊन असे घरातनं बाहेर पडलो. पण आमचं आता पत्र्याचं घर आहे सर, सरकारनं आमच्याकडे बघून घ्यावं, आमची मदत काहीतरी करावं. आता इथं आल्यापासून जरा सोयीदा त्यांनी चांगली केली, शाळेत आल्यापासून खाणं पिण्याचं व्यवस्था केल्यात, दवाखान्याची व्यवस्था केल्यात, बघा लागल्यात त्यांनी, वेळच्या वेळी द्या लागल्यात त्यांनी.
तुम्ही काय सांगाल, काय तुमच्या सध्याची त्या ह्याच्या आवारातली परिस्थिती आहे आणि कशा पद्धतीने तुम्हाला इथपर्यंत सोडवून आणलं? नाही, आमचं आम्ही सर इकडं आलोय आणि इथं आल्यापासून सर आम्हाला असं म्हणजे काय कमीच केले नाही, खाय प्यायला सगळं सगळं देतात. इथं आले तिथं काय हाल झाले? तिथं पूर्ण पाण्यात होत, हा लाईट नव्हतं, पाणी नव्हतं, सगळं पाण्यातच आम्ही होतो मुलं बाळातीने घेऊन. तिथं तुम्ही काय सांगाल, तुमच्या भागामध्ये पाणी कुठपर्यंत वर आलेलं होतं, पाण्याची पिण्याची सोय तिथं होती का आणि इतर प्रशासनाची मदत काय दोन चार दिवसात तिथं पोहोचली? आमच्या गल्लीत आहे नाही लाईटीचे बंद आहे, पाणी पण बंद आहे आणि पाणी आहे नाही कौलावरनं चाललेलं आहे पाणी. आणि आमचं तर रविवार झाल्यानंतर सोमवारी आम्ही बाहेर काढल्यात आमच्या पोराने, सगळी गल्लीतलं पूर्ण सगळी बाहेर पडल्यात आपापले. इथं आल्यानंतर टेरीमध्ये आम्ही आलो, टेरीमध्ये आल्यानंतर आणि तिथं पण पाणी आलं. तिथनं आणि आम्हाला ते सरने आणून सोडलं इथं आणि तिने चांगलं काय काय पाहिजे ते खायला प्यायला कपड्याला ते सगळं तिने सगळ्याला चांगलं बघितलं. काही महिलांना सोडून आणलंय परंतु त्यांच्या घरातले त्यांचं बाकीचं कुटुंब अजून त्याच ठिकाणी अडकलेलं आहे. काही महिला आपल्यासोबत आहेत, त्यांना विचार आहेत की नक्की कोण त्यांचं त्या ठिकाणी अडकले, कुठून आपण आलेला आहात, तुम्हाला सोडून इथपर्यंत आणलंय पण कोण अजून आपलं कुटुंबातलं तिथं आहे? आमचा देर आहे, देराचे लेकर आहेत, त्याची बायको आहे तिथं, लंगडा आहे आमचा देर, यांची आई आहे आमची मावशी, तिथं अपार्टमेंटच मध्येच आहे. तर अजून पाणी येणार नाही, त्यांना वरी चढल्यात त्यांनी आणि तिथंच अडकल्यात, पाणी चौकड झालंय. पोरे गेले ते आणायला पण पोलिसांनी काय की पोरांकडून नावाडी इसकाटून घेतले वाटतं, घेट दिले नाही नावाडी, पोरे तिथंच राहिलेत अजून आमचे. बरं, किती लोक, एकूण किती लोक तिथं? तरी आता म्हणलं एक 5-6 लोक आहेत तिथं अजून आमच्या गाव भागातले, आमच्या कुटुंब मधले. कॅमेरामॅन संदीप रणपिसेसह मी सचिन जाधव, जय महाराष्ट्र, सांगली. लोकांनी संयम दाखवलेला आहे, लोक अजूनही सरकारी मदतीच्या अपेक्षेत आहेत. आत्ता कुठं सरकारनं जाहीर केलेलं आहे की शहरी भागातल्या पूरग्रस्त कुटुंबाला 15,000 रुपये प्रत्येकी तर ग्रामीण भागातल्या पूरग्रस्त कुटुंबाला 10,000 प्रत्येकीची मदत हे सरकार करणार आहे. 154 कोटी रुपये सरकारनं हे जिल्हाधिकाऱ्यांकडं वर्ग केलेले आहेत. मी जातो आहे गोपाळ तिवारी यांच्याकडे, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. गोपाळ तिवारी, खरं तर आरोप प्रत्यारोप राजकारण महापुराचं ही करायची इच्छा नव्हती आणि म्हणूनच प्रसारमाध्यमांनी, त्यातल्या त्यात मराठी प्रसारमाध्यमांनी, अगदी मी तर म्हणेल टी व्ही माध्यमांनी मराठी, 8 दिवस संयम पाळला, सरकारच्या विरोधात बोलण्याचं टाळलं. कारण सोयीस्करपणे तुम्ही राजकारण करता, तुम्ही विरोधकांच्या हातात हात घालून आमच्यावर आरोप करता, टीका करता, असं सहज बोललं जातं. म्हणून संयम पाळला प्रसारमाध्यमांनी, पण आता परिस्थिती एवढी हाताबाहेर गेली आहे की आम्हालाही लाज वाटते. आज 30+ लोक अधिकृतपणे मृत्युमुखी पडलेले आहेत 48 तासामध्ये. हा आकडा सरकारी आहे, फक्त पुणे विभागातला आहे. जेव्हा पाणी ओसरलं जाईल जमिनीवरचं पूर्ण, तेव्हा जीवित आणि वित्तहानी किती आहे याची मोजदाद होईल, तेव्हा सुन्न करणारे आकडे बाहेर येणार आहेत, असे इनपुट्स येत आहेत. तरी सुद्धा सरकारला जाब विचारायचा नाही, सरकार आपल्या पद्धतीनं काम करत आहे, सगळं काही प्रशासनावरची सोपवून मोकळं होत आहे. उद्या काही अधिकारी निलंबित केले जातील पण पॉलिटिकल मास्टर्सला प्रश्न विचारावे लागतील. काँग्रेसनं यात्रा काढली नव्हती मान्य आहे, पण विरोधक कमकुवत आहेत, विरोधकांचं संख्याबळ कमी आहे, पण विरोधक एवढेही कमकुवत नाही की त्यांना त्रागा करता आला नाही. इतकी मोठी पूरस्थिती कोल्हापूर आणि सांगली सारख्या प्रगत जिल्ह्यांमध्ये, महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये होते. विरोधक काय करतो, निवेदन देतो, पत्रकार परिषद घेतो, एखादी प्रसिद्धी पत्रक जारी करतो, या पलीकडे काय करतोय? सरकारला जाब कधी विचारणार? जे आशिष जी, भारत लोकशाही प्रधान देश आहे आणि आपण लोकांच्या माध्यमातून लोकांकरता लोकांच्या रूपाने केलेलं सरकार आहे आणि प्रत्येक सरकारची, म्हणजे राज्य सरकार असो केंद्र सरकार असो, ह्या आपत्तीच्या वेळेलाच त्या सरकारची कार्यक्षमतेची खऱ्या अर्थाने कसोटी लागते. एक जर आपण मागं उदाहरण घेतलं, आपण विरोधकांच्या बाबतीत बोललो तर मी त्याविषयी बोलतो. विरोधक जरी आम्ही यात्रा नाही केली तर एक दोन गोष्टी आपल्या निदर्शनास आणून देतो. तब्बल 6 ते 7 दिवस हे पावसाचं थैमान चाललं होतं. सांगली, सातारा, कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड पूर येत होता आणि त्यानंतर आमचे काँग्रेसचे पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांनी मुख्य सचिवांना नोटीस देऊन मुख्यमंत्र्यांना पाचारण केला आणि याविषयी जा विचारणारी नोटीस दिली, तेव्हा हे महाशय आले त्यांची जन ती यात्रा सोडून.
त्यामुळे मला एक सांगायचं आहे की अशा वेळेला ज्यांचं ज्यांचं कार्य त्या ठिकाणी होतं ना ते स्मरणात राहतं. आता उदाहरणार्थ किल्लारी भूकंपाच्या वेळेला आदरणीय पवार साहेबांनी ज्या पद्धतीने जे हँडल केलं होतं ते लक्षात आहे. त्याच्याचप्रमाणे अटलजी बिहारी वाजपेयींनी त्यांच्या मंत्रिमंडळात पवार साहेबांसारख्या जुन्या जाणत्या अनुभवी नेत्याला आपत्ती व्यवस्थापनाचा केंद्रीय मंत्रिपदाचा दर्जा देऊन त्या ठिकाणी त्यांना ती जबाबदारी दिली होती. त्या त्यावेळेला पवार साहेबांनी त्यावेळेला ते मग बॉम्ब ब्लास्ट असतं. आपत्ती म्हणजे नुसती नैसर्गिक आपत्ती नव्हे तर इतर आपत्त्या पण त्या ठिकाणी असतात. परंतु आपण नैसर्गिक आपत्ती बघितली तर भारत हा सांस्कृतिक व जैव आणि भौगोलिक विविधतेचा एक देश आहे. आणि जर भारतीय नैसर्गिक रचना बघितली तर उदाहरणार्थ पश्चिम महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपण कर्नाटकचं आलमट्टी धरण जर बघतो तर हे का प्रश्न आता लोक काही काहींना विचारतात की आलमट्टी धरणाचा पाण्या सोडण्याचा काय त्या ठिकाणी प्रश्न येतो. परंतु जी नैसर्गिक रचना आहे सह्याद्रीच्या कड्यावर जे म्हणतो ते आलमट्टी धरणाला जर वेळेपेक्षा जास्त विसर्ग सोडला नाही तर बॅकवॉटरचा हा मागचा सगळा भाग संपूर्ण कोयनेमध्ये आणि कृष्णेमध्ये पाणी जाऊन ते सगळा फटका तिथे सांगली कोल्हापूरला बसलेला आहे ना. आणि मी तर म्हणतोय आपण कर्नाटक सरकार भाजपचं सरकार हलकेजी म्हणत होते अहो महाराष्ट्राच्या गृह खात्यावर तर त्या ठिकाणी ते स्थानापन्न झालेत ना येडियुरप्पा. किमान ते तरी जाणीव ठेवून त्यांनी महाराष्ट्राला ताबडतोब मदतीला येऊन त्या ठिकाणी यायचं होतं. काल येडियुरप्पांनी निपाणीमध्ये कालच्या सभेत येडियुरप्पांनी निपाणीमध्ये सांगितलं की महाराष्ट्रातली पूरस्थिती हे त्यांच्या सरकारच्या गोंधळामुळे ते निर्माण झालेली असं ते परत झाडांचा आरोप करतात. म्हणजे त्यांना त्यांचं कर्तव्य पार पाडण्याकरता आपण वेळीच पाचारण केलं पाहिजे होतं, आपण सांगायला पाहिजे होतं, ते आपण केलं नाही. मला अजून एक गोष्ट महत्वाची लक्षात आणून देऊ इच्छितो की 2004 साली त्सुनामीच्या संकटानंतर 1993 साली ओडिशाचं वादळ झालं त्याच्यानंतर 2005 मनमोहन सिंगच्या सरकारने 25 डिसेंबर 2005 आपत्ती व्यवस्थापनाचा कायदा आणला आणि ते खातं निर्माण केलं आणि ते विधेयक केलं आणि त्यामध्ये असं म्हणलेलं आहे की त्या कायद्यामध्ये की आपत्ती व्यवस्थापन हे फक्त आपत्ती आल्यावर बघायचे नाही, जेव्हा जेव्हा आपत्तीची जाणीव होईल त्याच्या अगोदरपासून ती जबाबदारी निश्चित होते. आणि शासकीय लोकांच्या तुमच्या आमच्या पैशातनं तर केंद्र सरकार आपत्ती निवारण व्यवस्थेसाठी एक मोठा निधी ठेवलेला आहे. त्यामुळे हे लोकांच्या पैशातनं लोकांची जबाबदारी असलेलं सरकार अशा पद्धतीने जेव्हा वागते तेव्हा खरंच खंत वाटते. आज हे आरोप आम्हालाही माहिती आहे की हे आरोप प्रत्यारोप करायची वेळ नाही, आम्ही राजकारण करत नाही आपत्तीच्या वेळेला, परंतु तुमची जबाबदारी तुम्ही पार पाडणारात का नाही. आणि आपण सांगितलं माध्यम हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे असे जे मला आज याच्या पुढे जाऊन सांगावं असतं, प्रशासन पण एक स्तंभ आहे ना. IAS IPS अधिकारी ज्याप्रमाणे काही ठिकाणी स्वतःचं कनाट राखून काम करणार आहेत का नाही, की कुठल्याही दबावाला पडून कुठेही कुठलंही गृह खातं असेल IPS खातं असेल पोलीस खातं असेल तुम्ही कुठेही कुणाच्याही दावणीला बांधले जात आहे काही, स्वतःचं मत स्वतःचं जबाबदारी. आज मुख्य सचिवांनी आपणच म्हणलं की इतक्या दिवसानंतर त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली, परवा डिव्हिजनल कमिशनरनी घेतली, परंतु जर आज 27 मृतदेह ज्या ठिकाणी म्हणजे माणसं मरत असतील इतकं म्हणजे मन विषण्ण करणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि फूड पॅकेट आणि पाणी पॅकेट झालं की संपती का जबाबदारी, असं नाहीये. सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख काल पुण्यामध्ये भाजपच्या बूथ मॅनेजमेंटच्या मेळाव्यात होते. काय म्हणायचं गणेश आके? सुभाष देशमुख राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आज पोहोचतात सांगली, पालकमंत्री या तर बूथ मॅनेजमेंटच्या कार्यक्रमात पक्षाच्या जातात, काल मुख्यमंत्री तिथे परवापासून बोलू नये, मंत्रिमंडळाची बैठक काल कोल्हापूरला आणि पालकमंत्री सांगलीचे बूथ मॅनेजमेंटची बैठक घेतात पुण्यात. गणेश आके उत्तर द्या. नाही नाही आशिषजी आपण दोन गोष्टी लक्षात घ्या. आशिषजी यांना गिरीश महाजन सगळ्या जनतेने पाहिले आणि गणेश जी हाके जे बोलतात गोपाळ तिवारी गणेश हाके बोलतात आपल्या पार्टीच्या बैठकीसाठी सांगण्यात आले त्याच्यावर आपण गेली 2-3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155 156 157 158 159 160 161 162 163 164 165 166 167 168 169 170 171 172 173 174 175 176 177 178 179 180 191 192 193 194 195 196 197 198 199 201 202 203 204
तो त्या त्या गोष्टीचा आपण उल्लेख करत नाही. पण ते पक्षाच्या बैठकीला पुण्याला आले मात्र त्याचं मात्र गेले 3-4 दिवस झाले सगळ्या माध्यमातून त्याची चर्चा होते. माझं म्हणणं असं आहे की ठीक आहे की पक्षाच्या बूथ मॅनेजमेंट महत्वाचं आहे, बूथ मॅनेजमेंट महत्वाचं आहे, लोकांच्या बाई महत्वाचं आहे. आपलं सांगली आपलं गेले ना सांगली ना, माझं असं म्हणणं आहे की या गोष्टीचं कुठल्याही गोष्टीचं राजकारण करू नये. कुठल्याही गोष्टीचं राजकारण विरोधकांना काही काम नाहीये, प्रसार माध्यम विरोधकांना सामील झालेले आहेत असं म्हटलं की झालं का? असं म्हटलं की झालं का? गणेश आठे इतका सोपा आहे का? आशिष आशी माझं म्हणणं मला जर ते राजकारण तुम्ही करा तुम्ही जर बोलायला सांगितलं तर मी सांगेन की तिथले लोकल नेते राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील वाळव्यात बसून होते, विश्वजित कदम त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात होते, ते गेले नाही तिथं. अहो ते सरकार आहे का? सरकार तुम्ही आहात लोकल मध्ये सुद्धा ते कधी का गेले मला सांगा. 2 दिवस अगोदर तिथं त्या पक्ष आपल्या मतदारसंघामध्ये आणि व्यवस्था आपल्याकडे आहे ना. गणेश आके ऐका ना तुमचाच प्रश्न विचारलाय त्यांना. अर्धा तास मी तुमची चर्चा आणि गोपाळ तिवारी कानात लावा, दुसरा बोलताना बोलू नका. हा ठीक आहे बोला. मी अर्धा तास इथे तुमची चर्चा ऐकतेय. ही पूर परिस्थिती एका दिवसात निर्माण झालेली नाहीये आणि हवामान खात्याचा अंदाज तुम्हाला रोज येतो त्यामुळे तुम्ही तो बघितला पाहिजे. तुम्ही बघत नसाल तर मी माझ्या घरात BBC लावून पण हवामान खात्याचा अंदाज घेते कारण पाऊस खूप उशिरा आला यावेळेस आणि आला तो खूप आला आणि जी परिस्थिती सांगली कोल्हापूरमध्ये झालेली आहे ती परिस्थिती मुंबईत पण निर्माण झाली होती आणि काय परिस्थिती होती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे 1 जुलैपासून ते आज 8 तारीख 9 तारीख आहे आजपर्यंत आपण बघतोय मुख्यमंत्री किती असंवेदनशील आहेत याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे. आणि संताप येतो, आम्हाला राजकारण करायचं नाही, काय परिस्थिती आहे तिथल्या लोकांचा आज मीडिया दाखवतोय सगळं. भयंकर परिस्थिती असताना सुद्धा तुम्ही असं सांगताय की तुमचे नेते काय करत होते. अहो आमचे नेते काय करत होते आम्हाला माहिती आहे. आणि शरद पवार साहेबांनी स्वतः जे व्यवस्थापन अतिशय उत्कृष्टपणे सांगत आहे त्यांनी काल पत्रकार परिषद घेतली, त्यांनी प्रत्येक आमदार खासदारांचे आर्थिक पगार त्या बारामतीत आज बसून त्यांनी 1 कोटी रुपये पटापट गोळा करून धान्य असेल हे असं हे सगळं केलं. त्यांच्या व्यवस्थापनाचं नरेंद्र मोदींनी सुद्धा कौतुक केलेलं आहे ना आणि त्यांच्या कोणाच्या कौतुकाची आम्हाला अपेक्षा नाही आहे. आज परिस्थिती अशी आहे आणि त्या परिस्थितीमध्ये प्रत्येक पुरामध्ये फसलेल्या नागरिकाला महिलेला लहान मुलांना मदत मिळणं आवश्यक आहे. आज गायी बघा, म्हशी बघा, लहान मुलं बघा, महिला बघा, सगळे त्या पुरामध्ये हे झालेलं असताना तुमच्या मंत्र्यांना लाजा कशा वाटत नाही आणि तुम्हाला खोटे तुम्ही आम्हाला जबाब विचारता. ते चंद्रकांत दादा वर तोंड करून बोलतात ते कुठे होते, ते तुमचे देशमुख कुठे होते, गिरीश महाजन कुठे होते आणि गिरीश महाजनांचं आणि सगळ्यांचं तुमचं काश्मीरचं 370 कलमाचं सेलिब्रेशन चालू होतं. लाज वाटायला पाहिजे तुम्हा लोकांना. तुमचे मला राज पुरोहितला 370 कलम काय तेही माहिती नाही पण ते इथे पेढे वाटणं नाचणं गाणं मला तुम्हाला सांगायचं ही पूर परिस्थिती निर्माण झाली आहे तुमच्या निर्लज्जपणामुळे निर्माण झाली आहे. लोकांना मदत मिळत नाहीये आणि 370 कलमाचं आम्ही आनंद व्यक्त करतो पण तिथल्या स्थानिक लोकांचं काय. आणि आज बेळगाव नाही एक मिनिट मला पूर्ण करू द्या, अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. बेळगाव इतके वर्ष 120 गावांना येऊन महाराष्ट्रात राहिला बघते. ऐकून घ्या बेळगावचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. ते महाराष्ट्रात त्यांना तुम्ही आपल्यामध्ये कधी घेणार? आम्ही खरं सेलिब्रेशन तेव्हा करू जेव्हा बेळगावला तुम्ही आपल्यामध्ये घ्या. ठीक आहे ठीक आहे. हे सगळे आज काँग्रेसचे नेते नाना पटोले काय म्हणाले की कर्नाटक सरकार आणि महाराष्ट्राचं सरकार जे भाजपचं सरकार आहे त्यांच्यावरती 302 गुन्हा दाखल करा यासाठी ते सोमवारी हायकोर्टात याचिका दाखल करणार आहे. हे 302 गुन्हा दाखल करण्याची भाषा कोणाची आहे? ही भाषा एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी बाकावरनं ही भाषा सुरू केली महाराष्ट्रामध्ये. त्यांची ही भाषा आहे जी आता या विरोधकांनी उचलली आहे.
मला विजय चोरमारांना हा प्रश्न विचारायचा आहे. ज्येष्ठ पत्रकार आहेत तटस्थ बोलतील, कारण प्रसार माध्यमांवर जर सत्ताधारी आरोप करत असतील तर ते प्रसार माध्यम सहन करणार नाहीत. आम्ही सुद्धा आमचं कर्तव्य म्हणून पत्रकारिता करतो. गणेश ऐकूय, ऐकून घ्या तुम्ही काय बोललात, मी त्यांना विचारणार आहे. विजय चोरमारे, आता गणेश हाके काय म्हणाले की जयंत पाटील विरोधी पक्षातले एक नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असतील, वाळवा इस्लामपूरचे ते आमदार असतील, ते त्यांच्याच मतदारसंघात काम करत होते पूरग्रस्तांसाठी. विश्वजित कदम पलूस कडेगावचे आमदार काँग्रेसचे, ते त्यांच्याच मतदारसंघात काम करत होते. अरे ते निदान त्यांच्या मतदारसंघात तरी काम करत होते. कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील कुठं होते? सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख कुठं होते? मुख्यमंत्री कुठं होते? हे प्रश्न विचारायचे नाहीत, हे प्रश्न विचारायचे नाहीत विजय चोरमारे. विश्वजित कदमांच्या मतदारसंघात तुम्ही काय बोलताय ते सोडा. कोल्हापूर सारख्या सांगली सारख्या शहरामध्ये इतकी प्रचंड परिस्थिती, भयानक परिस्थिती निर्माण. अरे तुमचं सरकार कुठं होतं? जाऊन तुमच्या पालकमंत्री कुठं होते? ते फक्त आपला मतदारसंघ सांभाळत होते. हे तुम्ही माझं कृपा करून तुम्ही थोडंसं तुमचाच प्रश्न विचारतोय त्यांना. नका तुमचाच प्रश्न त्यांना विचारतोय. थांबा जरा, तुम्ही त्यांची नका काय काय कोणी बाजू बिजू घेत नाही. गणेश हाके, हे खूप सोपं आहे पत्रकारांवर आरोप करणं, खूप सोपं आहे. आम्ही काय आलेलो आहे आम्हाला माहिती आहे, तुम्ही शिकवायचं नाही. तुम्ही शिकवायचं मीडिया, तुमच्या पत्रकारिता कशी करायची हे तुम्ही मला शिकवायचं नाही. हे तुम्ही मला शिकवायचं नाही. आणि सांगलीच्या शहरात सुद्धा जायला पाहिजे. प्रश्न काय विचारायचे ना, प्रश्न विचारून विचारूनच आज इथं आलोय. शांत राहा बिलकुल. हा विजय चोरमारे, हे बघा सरकार काय करत होतं, विरोधक काय करत होतं. अरे पूरग्रस्तांचे बळी गेलेले आहेत, 30 अधिक आकडा आहे एकट्या पुणे विभागामध्ये. 30 अधिक जणांचा बळी गेलेला आहे. काहीच विचारायचं नाही. सरकार आपलं काम करतंय म्हणजे झालं का? आशिष, विचारू नका असं म्हटलेलंच नाही. ही गेली 5 आपण बघतोय. आशिष, गेली 5 आपण बघतोय केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरकार होतं आणि सगळे मोदी भक्त गेली 5 राहुल गांधींना प्रश्न विचारत होते. म्हणजे जे सरकार आहे, ज्यांची सत्ता आहे, त्यांना प्रश्न विचारण्याचे नाहीत. त्यांना प्रश्न विचारलं की तुम्ही देशद्रोही ठरता. आता त्यांचं तसंच पद्धतीनं काहीतरी ते प्रूव्ह करायचं चाललेलं आहे. म्हणजे सकाळपासून आज गिरीश महाजन यांचा तो शिल्पीचा हसतमुख असा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होतोय. त्या संदर्भात सगळ्या पूरग्रस्त भागात, सगळ्या महाराष्ट्रात संतापाची लाट आहे. मग त्याला प्रत्युत्तर म्हणून काय तर दुपारी यांनी कुठंतरी गिरीश महाजन कुठल्या कमरे एवढ्या पाण्यात उभे उतरून लोकांना मदत करतात असला काहीतरी व्हिडिओ त्यांच्या IT सेलनं प्रसृत करून महाजन किती पूरग्रस्तांसाठी काम करतात हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत. हे काय फक्त यांचं आपण काय करतोय त्यापेक्षा काय हे दाखवण्याकडे, केल्यापेक्षा दाखवण्याकडे जास्त यांचं मला वाटतं कल आहे. आणि आपण सातत्यानं बघत आलोय. मूळ मुद्दा गणेश हाकेंच्या त्या विधानाचं मला एकूण गंमत वाटते की जयंत पाटील आणि विश्वजित कदम हे आपापल्या मतदारसंघात काम होते. बरोबर आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, पूर हा काय सांगली आणि कोल्हापूर या त्या दोन शहरापुरता मर्यादित नाही. सांगली आणि कोल्हापूर या दोन शहरातला पूर हा माध्यमामधून जास्त चर्चेत आहे. तिथली छायाचित्र जास्त पद्धतीने येत आहेत. परंतु आत ग्रामीण भागात, सांगली जिल्ह्यातला ग्रामीण भाग असो किंवा कोल्हापूर जिल्ह्यातला ग्रामीण भाग असो, इकडे मोठ्या प्रमाणावर पूर लोक ह्या पुरामुळे बाधित झालेले आहेत. जर विश्वजित कदम त्यांच्या मतदारसंघातल्या बाधित झालेल्या लोकांना सोडून जर सांगलीत कॅमेरे आहेत माध्यमांचे म्हणून कॅमेऱ्यापुढे चमकायला येणार असतील तर ते खूप मोठे गुन्हेगार ठरू शकतील. ते जर त्यांच्या मतदारसंघात खरोखर काम करत असतील, कालपासून त्यांचे फोटो मी बघतोय पाण्यात उतरून ते लोकांना मदत करतायत, तर हे कौतुकास्पद आहे. जयंत पाटील ती शिवस्वराज्य मुळात इकडे हा सगळा जनादेश यात्रेचा गोंधळ सुरू असताना आणि महाराष्ट्र पूरग्रस्त असताना राष्ट्रवादी काँग्रेसला काही अधिकार नाही की त्यांनी महाजनादेश यात्रेवर टीका करण्याची. अर्थात राज्यकर्ते म्हणून भारतीय जनता पक्षाची जबाबदारी अधिक आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसने अशा पुराच्या परिस्थितीत त्यांची शिवस्वराज्य यात्रा सुरू केली नसती तर त्यांना अधिक नैतिकता त्यांच्याकडे आली असती या प्रश्नावर बोलायची. पण अर्थात त्यातही त्यांनी एक गोष्ट केली, जयंत पाटील शिवस्वराज्य यात्रा अर्ध्यात सोडून आपल्या मतदारसंघात आले, कारण त्यांचा मतदारसंघातलाही बराचसा भाग या महापुरामुळे बाधित झालेला आहे. तर ही चांगली गोष्ट आहे. ते
ते सांगलीत जायला पाहिजे होते का आणखी कुठं जायला पाहिजे ही जबाबदारी राज्यकर्त्यांची आहे. राज्यकर्त्यांनी सगळीकडे जायला पाहिजे. जयंत पाटील राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष असले तरी त्यांच्यामध्ये लोकप्रतिनिधी आहे. हा सर बोला, कंटिन्यू करा. नाही नाही, आता तुम्ही ठरवलंच असेल समजा या पद्धतीने बोला, तुम्ही सांगा ना काय केलं हे सांगा. मला असं वाटतं की लोकप्रतिनिधी लोकांना तुम्ही विचारलं तेव्हा लोकांनी सांगितलं काय केलं ते. अहो 3 लाख लोकांना मला सांगा सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे हे सरकारने केलेलं तुम्हाला दिसत नाही का? अरे 30 हून अधिक बळी गेलेले आहेत. जबाबदारी कोणाची आहे? आशिषजी जबाबदारी कोणाची आहे? पूर बळींची जबाबदारी कोणाची आहे? तुमच्याच प्रतिनिधींनी त्यांच्या घेतलेल्या झाके मला ते सांगू नका. आशिष काय पूर बळींची जबाबदारी घेताय का तुम्ही? तुम्हाला मी सांगितलं पूर बळींची जबाबदारी कोणाची आहे सांगा. 30 पूर बळींची जबाबदारी कोणाची? सरकार कधीच सरकार म्हणून कधीच असं म्हटलेलं नाहीये की सरकारची जबाबदारी नाही. ज्या येणाऱ्या आम्ही काय म्हणतोय, उशिरा तुमचं बचाव कार्य सुरू झालं, मदत कार्य उशिरा सुरू झालंय. स्थानिक प्रशासन त्यांनी पॉलिटिकल मास्टर्सला योग्य माहिती वेळेत दिली नाही ही आमचं म्हणणं आहे. अलमट्टी धरणाचं पाणी जर का वेळीच सोडलं गेलं असतं 4 किंवा 5 ऑगस्टला, एक मिनिट ताई, अलमट्टी धरणाचं पाणी जर का वेळीच सोडलं गेलं असतं तर एवढी भयावह परिस्थिती निर्माण झाली नसती. विजय चोरमारे, मला अलमट्टी धरणाच्या विसर्गाविषयी सांगा. महाराष्ट्राला हे कळलं पाहिजे की अलमट्टी धरणातून कर्नाटक सरकारनं पाणी सोडणं म्हणजे त्याचा किती मोठा दिलासा हा आपल्याला मिळणार. नाही, एक मुद्दा त्याच्या आधी मी आशिष त्याच्या आधी मी एक मुद्दा पूर्ण करतो. जे गणेश हाके 3 लाख लोकांची सुटका केली असं सांगतायत, खरं तर त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की अजून हजारो लोक पूरग्रस्त लोक पुरात अडकलेले आहेत. हे जर सरकारने वेळीच काम सुरू केले असतं तर 7 लाख लोक सुरक्षित यायला पाहिजे होते. सरकारनं उशिरा काम सरकारनं शब्द नका वापरू. गणेश हाके ऐकून घ्या ना तुम्ही, त्यामुळेच अजून ऐकून घ्या. सीएम तुम्हाला काही म्हणणार नाहीये, आत अडकून तुम्ही बाजू मांडताय. तर हे मुख्यमंत्री किंवा चंद्रकांत दादा तुमच्यावर काही कारवाई करणार नाहीये. हे न घेता कारवाई केली तर माझ्यावर करतील. 3 लाख आकडा मिळाला म्हणून 3 लाखाचा आकडा घेऊन राजवायला लागला तर हे बरोबर नाही. तुम्ही जबाबदारी ऐकून घ्या, त्यांचं ऐकून घ्या, विधान म्हणणं तर ऐकून घ्या. तुम्ही त्याचा सोशल मीडियावरून किती प्रचार केला, काय करा पूरग्रस्त भागातल्या लोकांना, तुम्ही काय केलंय आणि काय नाही याची नीट माहिती आहे. सरकारने जेव्हा ऐकायचं तेव्हा ऐकून घेतलं पाहिजे. काही चर्चा जो काय ज्या लोकांसाठी सरकारने केले ते लोक स्वतः तुम्हाला तुमच्या प्रतिनिधींना सांगा. गणेश हाके, विजय चोरमारांना बोलणं पूर्ण करू द्या ना, तुम्हाला कोणी काही म्हणणार नाहीये. अहो बरोबर आहे, मी 100% करतो. नाही 100% मान्य करतो. ज्या एखाद्या आता 5-6 दिवस पाण्यात राहिल्यानंतर एखाद्या माणसाला यंत्रणेनं बाहेर काढलं असेल तर बाहेर काढणाऱ्या यंत्रणेविषयी ती माणसं कृतज्ञताच व्यक्त करणार. ते मागचं आपण सुटलो या सुटकेपुटी आधीचं सगळं ते जे काय भोगलेलं असतं ते विसरून जातात. त्यामुळे त्या प्रतिक्रियांच्यावर तात्कालिक जायला नको मला असं वाटतं. अजून हजारो लोक अडकून पडलायत, हे सरकारच्या निष्क्रियतेमुळे अडकून पडलेले आहेत. सरकारनं बाकी गोष्टीकडे दुर्लक्ष करून या पुराला प्राधान्याचा विषय म्हणून लक्ष दिलं असतं तर आतापर्यंत हे अडक लोक आहेत त्यांची सुटका झाल्यानंतर असं माझं प्रामाणिक. आणि मी सचिन जाधव आमचे प्रतिनिधी ज्या महिलांशी बोलले ते मी याच्यासाठी दाखवलं. माझी ती नैतिक जबाबदारी आहे, कर्तव्य आहे की इतर जे पुरात अडकलेली लोक आहेत त्यांना दिलासा मिळावा की आपल्यासाठी कोणीतरी आहे, आपल्या पाठीमागे सरकार आहे हे ते दाखवण्याचा प्रयत्न होता. त्याचा अर्थ सोयीस्करपणे सत्ताधारी पक्षांनी काढायचा की आम्ही जे केलं त्यासाठी आमची पाठ थोपाटा असं होणार नाही. गणेश हाके नाही म्हणणं नाहीच आहे आमचं, फक्त वस्तुस्थिती फक्त लोकांच्या वस्तुस्थिती ही आहे की सरकारला उशिरा जाग आली त्याच्यामध्ये 30 पूर बळी गेले ही वस्तुस्थिती आहे. वेळीच जर का आपण अलमट्टी धरणाचं पाणी सोडायला भाग पाडलं असतं कर्नाटक सरकारला तर आज सांगली साताराचा काही भाग कोल्हापूरचा बहुतेक भाग हा पाण्याखाली गेला नसता हे आम्हाला तुम्हाला सांगायचं. मी एक ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर मी पुन्हा सर्व पाहुण्यांना हा एक प्रश्न विचारणार आहे की राष्ट्रीय आपत्ती योग्य वेळी जाहीर करू असं मुख्यमंत्री म्हणतायत, ती योग्य वेळ कधी येणार आहे
योग्य वेळ नाहीये का राष्ट्रीय आपत्ती जाहीर करायला? हा प्रश्न मला सर्वांना विचारायचा आहे. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. बऱ्याच वेळेला परिस्थिती हाताबाहेर जाते, स्टुडिओतली चर्चासुद्धा हाताबाहेर जाते, संयम तुटतो, प्रसारमाध्यमांना सुद्धा त्यांचं कर्तव्य पार पाडावं लागतं. एक पत्रकार म्हणून त्याला कधी ना कधी जागं व्हावं लागतं, कारण तो सुद्धा आरशात जेव्हा बघतो तेव्हा आपण लोकांसाठी किती पत्रकारिता केली, आपण लोकांसाठी सरकारला किती प्रश्न विचारले, याचा जाब त्याला त्या आरशाला द्यायचा असतो. म्हणून हे प्रश्न करावे लागतात. सत्ताधारांनी सुद्धा इथं काय आम्ही कोणाला आरोपीचा पिंजऱ्यात ठेवून विचारत नाही आहोत, शेवटी आम्ही तुम्हाला मायबाप सरकार म्हणतो म्हणून हे प्रश्न विचारतो. अरे लोकांना काय प्रश्न विचारायचे, त्यांच्यावरती राज्य सत्ताधारी पक्ष करतं, त्यांना प्रश्न विचारावे लागतात. म्हणून मी गणेश हाके यांना हे प्रश्न विचारतोय, पुन्हा मी त्यांच्याकडे जातोय. गणेश हाके, राष्ट्रीय आपत्ती जाहीर झाली पाहिजे, केंद्र सरकारच्या हातात देखरेखीत सगळी व्यवस्था आली तर सरळ हस्ते मदत होईल. शहरी भागातल्या कुटुंबाला 15,000 रुपयाची नाममात्र मदत, ग्रामीण भागातल्या कुटुंबांना 10,000 रुपयाची नाममात्र मदत एवढ्यानं होणार नाही. लाखो लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत, अपरिमित अशी वित्तहानी झालेली आहे. आणि मी तुम्हाला पुन्हा सांगतो अनुभवानं, जेव्हा जमिनीवरचं पाणी ओसरलं जाईल तेव्हा मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. म्हणून हा ताहो जसं पूरग्रस्त फोडतायत तसं आम्ही पत्रकार सुद्धा तुमच्यासमोर फोडतो. गणेश हाके, आपण म्हणालात हे या सगळ्या तुमच्या मताशी मी सहमत आहे. आणि म्हणूनच आज केंद्रीय संरक्षण मंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी केंद्र सरकारच्या संदर्भातली आपली भावना व्यक्त केलेली आहे आणि संपूर्णपणे या पूरग्रस्तांना सरकार केंद्र सरकार मदत करेल असं सांगितलं आहे. तेव्हा संपूर्ण परिस्थितीचा आढावा येईल, त्याचं झालेलं नुकसानीचा आढावा येईल, तेव्हा त्या पद्धतीची मदत केंद्र सरकारकडून निश्चितपणे केली जाईल. त्याच्या स्वरूपाचं म्हणजे आपलं गृहमंत्र्यांनी सांगितलेलं पण आहे. दोन गोष्टी आपल्याला आहेत की राज्य सरकार म्हणून ज्या गोष्टी करायच्या त्या राज्य सरकारनं सुद्धा 10,000 आणि 15,000ची मदत केली आणि पाऊस ओसरल्यानंतर जे नुकसान झाले मग पिकाचे पंचनामे असतील, घरं पडलेले असतील, ज्या नुकसान झालेले मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या संदर्भात सुद्धा संपूर्णपणे भरपाई देण्याच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी अनेक वेळा म्हणजे 2-3 वेळा ज्या पत्रकार परिषद त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तेव्हा सरकार या पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, पूर्णपणे त्यांना मदत करण्याची ह्या सरकारची केंद्र सरकारची भावना आहे. त्यामुळे मला असं वाटतं की असं कुठेही आपल्याला असं वाटण्याचं काही कारण नाही. ही लोकांना एक दिलासा देण्याची आपल्याला आवश्यकता आहे की ठीक आहे, हा नैसर्गिक कोप आहे, हा म्हणजे आत्मानी हे संकट आहे आणि हे संकट या संकटातून त्यांना सावरण्यासाठी त्यांना सुरक्षितपणे बाहेर येण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार संपूर्णपणे पणाला लावून सगळ्या पद्धतीचं सहकार्य निश्चितपणे करणार आहे. आणि मला सांगतो की कुठंही त्याच्यामध्ये कसूर करत नाही आहे. ठीक आहे गणेश साखरे जी, ठीक आहे, तुमचा शब्द पूर्णपणे आम्ही लक्षात घेतोय. हे बघा, मी पुन्हा जातोय गोपाळ तिवारी यांच्याकडे. गोपाळ तिवारी, माझा वेळ संपलेला, अगदी थोडक्यात उत्तर द्यायचं आहे. नॅशनल हायवे आहे पुणे बंगळुरू, गेल्या 5 दिवसापासून तो ठप्प पडलेला आहे. आशिष जी एकच सांगतो, आज मितीचा हा माझा अधिकृत ही सगळी माहिती माझ्याकडे. सांगलीत 35,000 आणि कोल्हापुरात 18,000 लोक अजून सुद्धा अडकून पडलेले आहेत. 60,000 ट्रक उभे आहेत, 4 महामार्ग पाण्याखाली आहेत. आणि आपण तर बघतोय म्हणजे फक्त पश्चिम महाराष्ट्र नाही तर ठाणे, बेलापूर, बदलापूर मध्ये यांना बदलापूरला जाणाऱ्या आधी कल्याणला गाडी थांबवता येत नाही. महालक्ष्मी एक्सप्रेस पुणे मुंबई ठप्प झाली आहे, 10-12-15 दिवस झाले तरी रेल्वे मंत्रींना येऊशे वाटत नाही, दखल घेऊशे वाटत नाही ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि जर असं म्हणतायत की 5 लाख पाणी क्युसेस सोडण्याचं मान्य केलं होतं, काज मितीला 3,24,000 क्युसेस पाणी सोडलंय मल आलमट्टी धरणात, 2.5 लाख क्युसेस पाणी सोडणार कधी, हे रिलीफ मिळणार कधी, आणि सगळ्यात महत्वाचं मग हे कधी होणार, ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर होणार कधी. आपण रक्त आठवत आहे, आपण त्या ठिकाणी आपली जागृत पत्रकारिता पणाला लावताय. आणि एक मिनिट गणेश हाके राष्ट्रीय आपत्ती जाहीर झाली पाहिजे, केंद्र सरकारनं सूत्र हातात घेतलं पाहिजे, आपली पत्रकारिता पणाला लावताय. आणि राष्ट्रीय आपत्ती जाहीर करून
आणि दुसरं म्हणजे 2005 साली जेव्हा महापूर आला तेव्हा आर आर पाटलांनी त्या अलमट्टी धरणाच्या कर्नाटकाला दम मारला होता की कृष्णेचं पाणी जर तिथून सुटलं नाही तर आम्ही सगळ्या धरणांचं पाणी सोडू आणि कर्नाटक पर्यंत पाणी येऊ. अशा प्रकारे काहीतरी कडक भूमिका घेण्याचं तुम्हाला हेच नाही आहे, तुमचं लक्षच नाही आहे. आणि हे सगळं लक्ष कुठे आहे? बारामती आम्ही कधी कॅप्चर करू? अरे बारामती अशी कॅप्चर होणार नाहीये हे तुम्हाला कळलं पाहिजे. चंद्रकांत पाटलांना म्हणावं, तुमच्या पालकमंत्री आहे त्या कोल्हापूरकडे लक्ष द्या, सांगलीकडे लक्ष द्या, तिथे लोकांसाठी काहीतरी काम करा. हे सगळं करायचं नाही आणि आम्हालाच फक्त नावं ठेवायची, ह्याच्यात तुमचं जे आयुष्य चाललंय ना ते चुकीचं आहे. आम्हाला राजकारणाशी काही घेणं नाही. पण हे निर्लज्जपणा, निर्लज्जम सदा सुखी तसं तुमचं प्रकार आहे. तुम्हाला लोकांची कसलीही काळजी नाहीये आणि जे काय तुम्ही चालवलंय ते भयंकर आहे. आणि तुम्ही जे आम्हाला उत्तरं दिली आहे ते धनंजय महाडिक असतील, जयंत पाटील असतील, विश्वजित कदम असतील, सतेज पाटील असतील किंवा हसन मुश्रीफ असतील, आर आर पाटलांच्या मिसेस असतील, हे सगळेजण आपल्या कार्यकर्त्यासह मदतीला उतरले. आणि तरी तुम्ही स्वतःच सरकार गणेश आके थांबा की जरा. आणि आता मुख्यमंत्र्यांना सांगा, आचारसंहिता लागल्यावरती, निवडणूक जाहीर झाल्यावरती महाजनादेश यात्रा सुरू करा, कारण हा प्रश्न पहिले सोडवा. महाजन आदेश येतो, महाजन ठीक ठीक थांबा जरा. आता हा विजय चोरमारे, विजय चोरमारे, नो पॉलिटिक्स इन बिटवीन. जिथं लोकांचे बळी जात आहेत, जिथं महाराष्ट्राची कुप्रसिद्धी होते, जिथे महाराष्ट्र पाण्याखाली आहे, तिथे राजकारण नकोय, तिथे राजकारण नकोय. विजय चोरमारे, आचारसंहिता लागायला वेळ आहे तेव्हा काय राजकारण करायचं ते करा. आचारसंहिता लागल्यावरती, निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रचारात काय करायचं ते करा. या क्षणी सगळ्यात महत्वाचं की आशिष, ज्या ज्या वेळी देश आणि राष्ट्र, देश राज्य कोणत्याही परिसरात ज्यावेळी आपत्ती येते त्यावेळी कोल्हापूर आणि सांगलीच्या जनतेनं, तुम्ही यापूर्वीचं कुठलंही रेकॉर्ड काढून बघा, सगळ्यात जास्त मदत कोल्हापूर आणि सांगलीच्या लोकांनी केलेली आहे. ही वेळ महाराष्ट्रानं आणि इतरही देशातल्या भागांनी कोल्हापूर सांगलीच्या लोकांच्या पाठीमागे उभे राहण्याची आहे, त्यांना बळ देण्याचे आहे. मला वाटतं ही आजची सगळ्यात जास्त गरज आहे. दुसरं महत्त्वाचं, मगाचपासून आलमट्टीचा विषय आहे. आलमट्टी संदर्भात माझं स्पष्ट मत आहे, आलमट्टी हा राजकीय विषय आहे. कारण आलमट्टीच्या पाण्यामुळं कोल्हापूर आणि सांगली जिल्हा बुडतो हे महाराष्ट्र सरकारनं आजपर्यंत कोणत्याही राष्ट्रीय व्यासपीठावर महाराष्ट्र सरकार सिद्ध करू शकलेलं नाही. 2005 पासून 2019 पर्यंत यातलं 9 वर्षे काँग्रेसचं राष्ट्रवादीचं सरकार होतं आणि 5 वर्षे भाजपचं सरकार आहे. यातल्या कुठल्याही सरकारनं कुठल्याही राष्ट्रीय व्यासपीठावर सिद्ध केलेलं नाही की आलमट्टीच्या पाण्यामुळंच कोल्हापूर आणि शिरोळ हा भाग बुडतो हे सिद्ध होऊ शकलेलं नाही. त्यामुळे माझ्या दृष्टीनं आज हा फक्त राजकीय मुद्दा आहे, त्या पलीकडे मी त्याला फार महत्त्व देणार नाही. मुद्दा उरला राष्ट्रीय आपत्तीचा, राष्ट्रीय आपत्ती जाहीर व्हायला पाहिजे, त्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे आग्रह धरायला पाहिजे. परंतु त्याची एक प्रक्रिया आहे, त्या संदर्भात केंद्राची एक अंतर्गत मंत्री एक समिती येते, ती पाहणी करते आणि ती पाहणी केल्यानंतर त्या संदर्भात निर्णय होतो. तर त्यासाठी महाराष्ट्र सरकारनं खूप आग्रह धरला पाहिजे, तरच ते घडू शकेल. खूप मोठं नुकसान झालेलं आहे. मगाचपासून आपण केवळ लोकांचं आणि लोकांना बाहेर काढण्याच्या संदर्भातली चर्चा करतोय. आशिष, त्या पलीकडे जे पिकांचं नुकसान झालं ते प्रचंड मोठं नुकसान आहे. शेतकरी पार मोडून पडलेला आहे. जे पशुधन आहे ना, ती निम्मी जनावरं तर ऑलरेडी वाहून गेलेली आहेत. जी आहेत त्यातली जिवंत किती आहे, ती परत मालकाला किती मिळणार आहेत हेही आत्ता सांगता येणार नाही. खूप मोठं नुकसान झालं आहे. कोल्हापूर सांगली जिल्ह्यातला सामान्य शेतकरी पार मोडून गेलेला आहे. तर मला वाटतं या क्षणी त्याच्या पाठीमागं उभं राहण्या इतकं महत्त्वाची दुसरी कुठलीही गोष्ट नाही. अगदी बरोबर आहे. जय महाराष्ट्र न्यूजच्या व्यासपीठावरनं मी महाराष्ट्रातल्या तमाम बांधवांना हे आवाहन करतोय की सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जी पूरस्थिती आहे, जे पूरग्रस्त आहेत, त्यांच्या मदतीसाठी सढळ हस्ते मदत करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. सढळ हस्ते मदत ही झाली पाहिजे. ज्या सामाजिक संस्था असतील, मुख्यमंत्री निधी असेल किंवा सरकारी कोष असतील, इथं ही मदत पोहोचती झाली पाहिजे. कारण मदतीचा हात हा सामाजिक संस्था असेल, सरकार असेल, त्याचबरोबर सामान्य नागरिकांकडनं सुद्धा पाहिजे आहे. इतकी भयावह परिस्थिती ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूरस्थितीमुळं निर्माण झालेली आहे. इथं आज जो सदन पट्टा महाराष्ट्रातला म्हणून आपण म्हणतो, सांगली
कोल्हापूर सातारा हा भाग पूर्णपणे बेचिराख म्हणजे काय तर अस्ताव्यस्त झालेला आहे. शेतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे. जीवितहानी आज आपण म्हणतोय 30 जणांचा बळी गेला आहे पण हा आकडा सुद्धा वाढण्याची शक्यता आहे. पाणी जे जमिनीवरचं ओसरणं बाकी आहे त्याला नेमका किती दिवस लागतात हे सुद्धा बघणं आपल्या केवळ हातात आहे. त्यानंतर रोगराई काही पसरते का यासाठी आणखीन काही सरकारी यंत्रणेनं काम करणं जेवढं गरजेचं आहे तसंच ती पसरल्यानंतर सामाजिक संस्था असतील वेगवेगळी पथकं असतील हे सुद्धा तिथं काय काम करतात. कारण मदतीचा ओघ हा जसा पैशाचा निधीचा पाहिजे आहे तसाच तो हातांचा सुद्धा पाहिजे. जे स्किल्ड हँड्स आहेत जे कुशल असं मनुष्यबळ आहे की ज्या ज्या क्षेत्रात ते निष्णात आहेत डॉक्टर्स असतील कंपाऊंडर्स असतील किंवा चांगले इंजिनियर्स असतील चांगले व्यवस्थापक असतील या सर्वांची कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला आज गरज आहे. कारण इतकी भयावह परिस्थिती आहे की केवळ दृश्य बघितल्यानंतर सुद्धा अंगावरती शहारे किंवा काटे येत आहेत. अशा वेळी प्रत्यक्ष जाऊन तिथे मदत करणं सुद्धा हे प्रत्येक मराठी माणसाचं जो राज्यातल्या कानाकोपऱ्यातला आहे त्याचं काम आहे. तेव्हा मदतीचा ओघ हा थांबता कामा नये. सरकारी मदत तर हवीच. राष्ट्रीय आपत्ती जाहीर करून केंद्र सरकारने सरळ हस्ते मदत केली पाहिजे. त्याचबरोबर सामान्य लोकांनी सुद्धा सामाजिक संस्थांनी सुद्धा स्वतःहून पुढे आलं पाहिजे. हेच आवाहन जय महाराष्ट्र न्यूजच्या वतीनं मी या क्षणाला करतो. इथेच थांबतो. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.